LibreOffice Writer च्या Creating Newsletters with Multiple Columns वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण राइटर मध्ये न्यूजलेटर्स बनवणे आणि त्यासोबत करता येणाऱ्या काही क्रियांबद्दल जाणून घेणार आहोत. येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि LibreOffice Suite चे वर्जन 3.3.4 वापरणार आहोत. न्यूजलेटर म्हणजे प्रकाशित नियतकालिके, परिपत्रके इत्यादी जी सभासदांना नियमितपणे पाठवली जातात. याचे कॉलम्सच्या रूपात अनेक भाग केल्यामुळे वाचकांना या भागांतील विविध लेख वाचणे सोपे होते. लेखांचे वाचन सहज आणि जलद करता येईल असे न्यूजलेटर आपण रायटरच्या सहाय्याने बनवू शकतो. नवे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडण्यास फाइलवर क्लिक करून नंतर न्यू आणि टेक्स्ट डॉक्युमेंट वर क्लिक करा. हे डॉक्युमेंट न्यूजलेटर नावाने सेव करा. आपल्याकडे न्यूजलेटर नामक नवे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे. आता डॉक्युमेंट मध्ये कॉलम्स समाविष्ट करू. त्यासाठी प्रथम मेनूबार वरील फॉरमॅट वर क्लिक करा आणि नंतर कॉलम्स वर क्लिक करा. अनेक पर्यायांसहित एक डायलॉग बॉक्स उघडेल. येथे आपण कॉलम्सची संख्या निवडू शकतो. कॉलम्सची वेट आणि स्पेसिंग ठरवता येते. तसेच सेपरेटर लाइन्ससाठी विविध प्रॉपर्टीज निश्चित करता येतात. कॉलम्स फील्ड्सची व्हॅल्यू 2 ने वाढवून न्यूजलेटर डॉक्युमेंटसाठी आपण 2 कॉलम्स निवडू. कॉलम्स फील्ड्सच्या शेजारी 5 आयकॉन्स आपल्याला विविध उपलब्ध फॉरमॅटचे प्रीव्यू दाखवतात. दुसऱ्या फॉरमॅटवर क्लिक करा. कॉलम्सच्या प्रॉपर्टीज दाखविणाऱ्या डिफॉल्ट रूपातील सर्व व्हॅल्यूज तशाच ठेवू. ओके वर क्लिक करा. आपणास टेक्स्ट एरियामध्ये 2 कॉलम्स दिसतील. पहिल्या कॉलम मध्ये लेख लिहू. याला नेचर असे शीर्षक देऊन ते टेक्स्ट बोल्ड करून त्याचा फॉन्ट साइज 15 करा आणि त्याच्या खाली लेख लिहायला सुरुवात करा. पहिल्या कॉलमच्या शेवटी पोहोचल्यावर कर्सर आपोआप पुढच्या कॉलमवर गेलेला आपल्याला दिसेल. आपण कॉलम मध्ये पिक्चर देखील समाविष्ट करू शकतो आणि कॉलम मध्ये नीट बसवण्यासाठी त्याचा आकारही बदलू शकतो. आता थोडी जागा सोडून आपण कॉलम मध्ये दुसरा लेख लिहूया. प्रथम त्या लेखाला बोल्ड टेक्स्ट मध्ये आणि फॉन्टचा आकार 15 करून स्पोर्ट्स असे शीर्षक देऊ आणि खाली त्यावरील लेख लिहू. आपल्याला दिसेल की कॉलम्स मुळे वाचकांना लेख वाचणे सोपे होते. आपला लेख पहिल्या कॉलम मध्ये बसवण्यास त्यातील काही वाक्ये डिलीट करू. आता पुढील कॉलम वर जाण्यासाठी इन्सर्ट बटणावर क्लिक करून मग मॅन्युअल ब्रेक वर क्लिक करा. उघडलेल्या डायलॉग बॉक्स मध्ये कॉलम ब्रेक बटणावर क्लिक करून मग ओके वर क्लिक करा. कर्सर आपोआप पुढील कॉलम वर गेलेला दिसेल. या कॉलम मध्ये तुम्ही दुसरा लेख लिहिणे सुरू करू शकता. फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय जसे की अलाइन लेफ्ट अलाइन राइट, टेक्स्टला बॅकग्राउंड कलर देणे, टेक्स्टला हायलाइटिंग करणे आणि इतर अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट करून टेक्स्ट आकर्षक बनवता येऊ शकते. उदाहरणार्थ बॅकग्राउंड कलर देण्यासाठी टेक्स्टचा काही भाग सिलेक्ट करा. टूलबार वरील बॅकग्राउंड कलरच्या आयकॉनवर क्लिक करून मग ग्रीन 4 वर क्लिक करा. निवडलेल्या टेक्स्टचा बॅकग्राउंड कलर बदलून तो फिकट हिरवा झालेला दिसेल. याप्रमाणे टेक्स्टच्या विविध भागांना विविध बॅकग्राउंड कलर देऊ शकता. ड्रॉइंग टूलबार वरील टेक्स्ट पर्यायावर क्लिक करून आपण न्यूजलेटर मध्ये बॅनर्स समाविष्ट करू शकतो. डॉक्युमेंट मधील कुठल्याही टेक्स्ट नसलेल्या भागात हा टेक्स्ट बॉक्स नेऊन ठेवा. टेक्स्ट बॉक्सच्या आतील भागात लिहिलेले टेक्स्ट हे बॅनर किंवा जाहिरातीसारखे काम करेल. आता दिस इज अ न्यूजलेटर हे टेक्स्ट टाइप करा. आपण या टेक्स्टला काही इफेक्ट्स ही देऊ शकतो. उदाहरणार्थ प्रथम टेक्स्टवर राइट क्लिक करून मग मेनूमधील टेक्स्ट पर्यायावर क्लिक करा. टेक्स्ट आणि टेक्स्ट ॲनिमेशन नामक टॅब असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. टेक्स्ट ॲनिमेशन टॅब वर क्लिक करा. या टॅब खालील इफेक्ट्स फील्ड मध्ये अनेक पर्याय आहेत.
न्यूजलेटर मध्ये टेक्स्ट ब्लिंक होण्यासाठी ब्लिंक या पर्यायावर क्लिक करूया। शेवटी ओके वर क्लिक करा। आपल्याला डॉक्युमेंट मध्ये दिस इज अ न्यूजलेटर हे टेक्स्ट सतत ब्लिंक होताना दिसेल। अशा प्रकारचे अनेक इफेक्ट्स आणि ग्राफिक्स आपण टेक्स्टला देऊ शकतो। पुढील पानावर नवा लेख लिहिण्यासाठी प्रथम इन्सर्ट बटणावर क्लिक करूया। नंतर मॅन्युअल ब्रेक पर्यायावर क्लिक करू। उघडलेल्या डायलॉग बॉक्स मधील पेज ब्रेक बटणावर क्लिक करू। शेवटी ओके वर क्लिक करू। आपल्याला कर्सर पुढील पानावर आलेला दिसेल। या पानावर मागील पानाप्रमाणेच कॉलमचा फॉरमॅट असेल। लेखातील शब्द संख्या मर्यादित ठेवण्यासाठी प्रथम टेक्स्टचा काही भाग किंवा संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करा। आता मेनूबार वरील टूल्स पर्यायावर क्लिक करा। आता ड्रॉपडाउन मधील वर्ड काउंट पर्यायावर क्लिक करा। आपल्याला निवडलेल्या भागातील तसेच संपूर्ण डॉक्युमेंट मधील शब्द संख्या दाखवणारा डायलॉग बॉक्स दिसेल। तसेच तो संपूर्ण डॉक्युमेंट तसेच निवडलेल्या भागातील अक्षरांची संख्या दाखवेल। डॉक्युमेंट लिहिताना स्पेल चेकचे कार्य आपोआप होऊ शकते। त्यासाठी टूलबार वरील ऑटो स्पेल चेक ह्या आयकॉनवर क्लिक करा। लेख लिहिताना जर स्पेलिंगची काही चूक आढळल्यास राइटर ती चूक दाखवण्यासाठी त्या शब्दाला लाल रेघेने अंडरलाइन करेल। उदाहरणार्थ कॅट या शब्दाचे स्पेलिंग CAAT असे लिहून स्पेस बार दाबा। आपल्याला या शब्दाखाली लाल रेघ दिसेल। जेव्हा आपण ते दुरुस्त करू तेव्हा लाल रेघ निघून जाईल। अशा प्रकारे आपण मागील ट्यूटोरियल मध्ये बघितलेले फॉरमॅटिंगचे सर्व पर्याय न्यूजलेटर्स साठी देखील वापरू शकतो। LibreOffice Writer चे हे ट्यूटोरियल येथे संपत आहे। थोडक्यात आपण LibreOffice Writer मध्ये न्यूजलेटर्स बनविणे आणि त्यासोबत करता येणाऱ्या काही क्रियांबद्दल शिकलो। प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल। तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता। स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते। जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते। अधिक माहितीसाठी कृपया spoken-tutorial.org या संकेतस्थळाला जा। स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे। यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे। या संबंधी माहिती या साइटवर उपलब्ध आहे। spoken-tutorial.org/nmeict-intro या ट्यूटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते। सहभागासाठी धन्यवाद।